बाबत आघाडीमध्येच एकवाक्यता सध्या तरी दिसत नाहीये. विश्वसनीय सूत्रांनी याबद्दलची माहिती जय महाराष्ट्राला दिलेली आहे. शिवसेनेला विरोधकांचा लेखी पाठिंबा मिळणं सध्या तरी अवघड असल्याचंच दिसतंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यामुळे होईल का? शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करेल का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं आता चर्चेला जातो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बसून सत्ता स्थापनेबद्दलचा निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज सकाळी सांगितलं होतं. जर शिवसेना सरकार स्थापण्यामध्ये यशस्वी ठरली नाही तर महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, तशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की हा अतिशय महत्वाचा एक प्रश्न आहे. याला सोडवायला काही असंच म्हणजे सहज काही विचार कोणी करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तो भारतीय जनता पार्टी शिवसेनाची त्यांची युती होती आणि आमची काँग्रेसची आघाडी होती. आता स्पष्ट बहुमत महायुतीला आहे, आघाडीला नाही. आता बदलत्या राजनैतिक परिस्थितीमध्ये कोणत्या पक्षांनी कोणाबरोबर जावा हा प्रश्न एवढा काही सहज नाही आहे, कारण अनेक प्रश्न त्यामधूनही निर्माण होतात. सरकार कोणी स्थापन करावी, आज टीव्ही बातम्या मी बघत होतो सकाळपासून की अमुक मुख्यमंत्री होणार, अमुक उपमुख्यमंत्री होणार वगैरे वगैरे सगळं चालू झालेलं आहे. मी तुम्हाला अधिकृतपणे सांगू इच्छितो की आजपर्यंत आमची कोणाबरोबर चर्चा झालेली नाही. पवार साहेबांनी खुद्द ही भूमिका तुमच्या समोर अनेक वेळा मांडलेली आहे की आमच्याकडे जनमत नाही. आता बदलत्या परिस्थितीमध्ये काल जे भारतीय जनता पार्टीने सरकार आम्ही स्थापन करणार नाही वगैरे वगैरे जे काही नंतर पुढचे जे काही आता आज प्रश्न निर्माण झालेले आहे त्याच्यावर आम्ही एक गंभीर चर्चा करणार. असं नाही आहे की सहज आम्ही काय त्याच्या उत्तर देऊ शकतो. काँग्रेस पक्षाबरोबर आमची जे 8-10 दिवसा अगोदर पवार साहेब जेव्हा दिल्लीत होते आणि सोनिया गांधीची सदिच्छा मुलाखत त्यांनी घेतली होती त्यावेळीस त्यांनी जे काही त्यांना सूचना करायची होती केली होती. त्याच्यानंतर अनेक घडामोडी झालेल्या आहे आणि म्हणून काही त्याच्यावर आज भाष्य करणार, तूर्त भाष्य करणार, आम्ही चर्चा केल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, सांगू शकत नाही. आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही.